आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सांगली कुपवाड मिरज एक हाती भाजपाकडे, काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र लढूनही सत्तेपासून दूर, सेनेला भोपळा तर स्वाभिमानीचा शिरकाव. सांगलीमध्ये अजूनही मोदी लाट कायम दिसत आहे. भाजपाने 41 जागा खेचून एक हाती सत्तेसाठी सज्ज झाली आहे, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीने एकत्र लढूनही सत्तेपासून दूर राहिली आहेत. ना नोटाबंदी ना जीएसटी, सत्तेत फक्त भाजपच, असाच कौल सांगलीच्या जनतेनं दिलेला दिसत आहे. सांगलीमध्ये विधानसभा पासून लोकसभा आणि आता महापालिका सर्व ठिकाणी भाजपाने झुंज देत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला गाडलं आहे. भाजपाने 41 जागा खेचून आणल्या आहेत, तर राष्ट्रवादीला 20 आणि सत्ताधारी काँग्रेस पार्टीचा धुवा उडवत 15 जागेवर येऊन ठेपली आहे. तर स्वाभिमानीने सांगली महानगरपालिकेमध्ये यशस्वीरित्या शिरकाव केला आहे, तर एक अपक्ष आहे. अधिक अपडेट पाहण्यासाठी महानकरी न्यूज यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा. आणि हो, व्हॉट्सअप वर अपडेट पाहण्यासाठी ऍड करा 830 862 37 37 तुमच्या ग्रुपला.